मागी अनेक वर्षांपासून सरकारनं गुंठेवारी खरेदी विक्रीचे प्रकार बंद केले त्यामुळे अनेक मिळकतींचे लाखो रुपयांचे व्यवहार रखडलेले आहेत लवकरात लवकर हे व्यवहार चालू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी संभाजी आरवारच्या वतीनं देण्यात आली आहे मागील अनेक वर्षांपासून राज्यातील गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया शासनानं बंद केल्यामुळं लाखो मिळकतींचे खरेदी विक्रीचे व्यवहार रखडले आहेत तुकडेबंदी कायद्याचा बागलबुवा करून लोकांना त्यांच्या मालकीच्या हक्काची मिळकती विक्री करण्यापासून वंचित ठेवलं जात मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून वारंवार राज्यभरातून उठाव होऊन सुद्धा सरकार या प्रश्नी उदासीनता दाखवत आहे संभाजी आरमारनं सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शासकीय विश्रामगृह हो येथे भेट घेऊन जनतेला स्वमालकीच्या मिळकती विकण्यापासून वंचित जाचक अट रद्द करून तात्काळ गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू करण्याची आग्रही मागणी केली एकट्या सोलापूर शहरात अशा साधारणतः अडीच ते तीन लाख मिळकती आहेत अशा मिळकतीची मोजणी करून त्यांना मिळकत पत्रिका देण्याचा शासन निर्णय झाला आहे मात्र सगळ्या मिळकतीची मोजणी होण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे तोपर्यंत मिळकतीची खरेदी विक्री प्रक्रिया स्थगित ठेवणं अन्यायकारक आहे मुळातच शासनानं अशा तुकड्या पडलेल्या मिळकतीवरील भूखंड खरेदी विक्री व्यवहार नोंदणीकृत केले त्यांना बिनशेती परवाने बांधकामाचे परवाने दिले वित्तीय संस्थांनी अशा मिळकतींवर बोजा चढून कर्ज दिलं एक प्रकारे सरकारचे चुकीच्या धोरणामुळे ही समस्या निर्माण झाली आणि आता अशा अचानक मिळकतीच्या खरेदी विक्री प्रक्रियेवर गदा आणणं म्हणजे जनतेला आर्थिक गर्तेत लोटल्यासारखं आहे एकतर कालमर्यादा आखून अशा मिळकतींची मोजणी प्रक्रिया पूर्ण करा आणि तोपर्यंत पूर्ववत खरेदी विक्री प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी संभाजी आरमारच्या वतीनं करण्यात आली आहे यापूर्वीसुद्धा संभाजी या आरमारनं याप्रश्नी आवाज उठवला असून आंदोलन सुद्धा केलं आहे लाखो लोकांच्या मिळकतीच्या संरक्षणासाठी यापुढील काळातही संभाजी या आरमार अग्रेसर राहणार असल्याचा इशारा यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांतजी डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ प्रमुख सागर ढगे शहर संघटक राज दवेवाले उपशहर प्रमुख राज जगताप यांनी दिला